आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडण्याच्या विचारामध्ये असून ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे अशी चर्चा अजूनही सुरूच आहे मात्र आमदार संग्राम जगताप यांनी त्याचा इन्कार केला तर आमदार जगताप जर शिवसेनेत आहे तर त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची शक्यता गृहीत धरून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत तर केडगावमध्ये ज्या दोन शिवसैनिकांची हत्या झाली होती त्याला आमदार जगतापेद जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांची आहे त्यामुळे त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देऊ नये असा ठराव शिवालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आला तर याशिवाय अनिल राठोड यांनाच उमेदवारी देण्याचा एकमुखी ठरावही यामध्ये करण्यात आला होता वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी अहमदनगर